रामकृष्ण हरी, मी नेहाताई महाराज भोसले साळेकर। आज आपण जिला पाहत आहोत ती आमच्या गोशाळेतील रुक्मिणी नावाची, रुक्मिणी गोशाळा या गोशाळेतील रुक्मिणी नावाची स्वदेशी खिलार जातीची गाय, ज्या हिंदू धर्माचा आपण नारा गाजवतो तो हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय। आज हिंदू धर्म विविध लोक सांगतात, पण खऱ्या अर्थानं आजचा हिंदू धर्म तेव्हाच टिकला जाईल जेव्हा घरातली आई आणि गोठ्यातली गाई खऱ्या अर्थानं वाचली जाईल। कारण 2 रुपयासाठी लाचार झाला माणूस, 2 रुपयांसाठी लाचार झाला माणूस, आणि खऱ्या अर्थानं आपल्या स्वदेशी खिलार जातीच्या गाई कत्तलखान्यामध्ये विकू लागला माणूस। आज स्वदेशी खिलार जातीच्या गाईचं महत्व इतकं कमी झालं, आज व्यवसाय आणि उत्पन्नाच्या बाजूने पाहता आम्ही दुधाचा विचार करतो, अधिक दूध उत्पन्न देणारी गाई आपण पाळतो, पण खऱ्या अर्थानं जिच्या अंगावरून हात फिरवल्यानंतर हजारो रोग नष्ट होतात, जिच्या वशिंडावरून हात फिरवल्यानंतर खऱ्या अर्थानं बीपी शुगर सारखा आजार नष्ट होतो, अशी गाई जर प्रत्येकाने आपल्या दारापुढं पाळली तर मला वाटतं आपण जेवढं काही आयुष्य जगू तेवढं निरोगी आणि खऱ्या अर्थानं निस्वार्थी जगू। सर्वांना एकच नम्र विनंती, सर्वांच्या दारापुढे एक तरी खिलार जातीची स्वदेशी गाई असावी, गाईचं पालन व्हावं, तिची सेवा व्हावी, तरच आपला हिंदू धर्म आणि संस्कृती टिकली जाईल। रामकृष्ण हरी।